साधा सोपा शब्द पण किती माया दडली आहे या शब्दामागे. एक संपूर्ण जगच आहे आईमध्ये. एखाद्या देवाचे रूपच आहे आईमध्ये. लहानपणापासून हजारून गजारून लाडाने खायला प्यायला देणारी आई प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवीच असते. आजारी पडल्यावर एखादा डॉक्टर नर्स दोन्ही होते. रात्रभर जागून आपली सेवा करते, कधी माया करते, कधी कधी रागवते, निस्वार्थपणे आपल्याच भल्याचा विचार करते. माझी आई सुद्धा अशीच आहे, सामान्य पण तरी असामान्य आहे. लहानपणापासून बघितले दिवस रात्र घरात कष्ट करताना पहाटे सर्वात आधी उठून स्वयंपाकघरात खुडबुड करणाऱ्या आईमुळे झोप मोड होते. पण जेव्हा बिछिनातून बाहेर येऊन ब्रश केल्यावर लगेच समोर गरमागरम नाश्ता आणि वाफवलेला चहाचा कप येतो. तेव्हा उरल्या सुरल्या सुस्ती सोबतचा चिडचिडपणा निघून जातो. मग होते आईची धावपळ सुरू. आई अंघोळीसाठी पाणी काढ ना. माझे कपडे कोठे आहेत आई? डबा भरला का? मला ही भाजी आवडत नाही. बटाट्याची भाजी दे ना करून. किती 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 ऑर्डर्स आपण एका पाठोपाठ देत असतो. त्रागा आई त्रागा न करता सर्व काही पूर्ण करत असते. आईविषयी जाता जाता एवढेच म्हणायचं वाटते. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस. आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. नमस्कार.